आपल्याला असं वाटतं आपण जातीसाठी म्हणून काहीतरी करतोय, काही नाही, हे कोणतरी चालवतंय, षडयंत्र आहे. याच्यासाठी काही चॅनल्स काम करतायत, सोशल मीडिया काम करतोय, काही नेते काम करतायत, काही पक्ष काम करतायत. हे सगळं महाराष्ट्राचं एकत्रीकरण हे विखरून टाकायचं याच्यासाठीचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला जर समजा आजही भान येणार नसेल या गोष्टींचं, आणि त्याच्यात आमच्या देशातले राज्यातले जे सगळे काय नेते मंडळी आहेत मशगूल आहेत त्यांच्या सत्तेत, महाराष्ट्र म्हणून कोणी विचार करायला तयार नाही. कधीतरी महाराष्ट्रावरची पुस्तकं खरंच काढा आणि एकदा वाचा, मग कळेल आपली काय ताकद होती, किंवा रादर आज ताकद आहे आपली. सगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्र हा पुढारलेला आहे. मला अनेकदा मागे एकदा ते हे बोलले होते नाही का, कोण तुमचे एक राज्यपाल होते की इकडचे जर समजा गुजराती मारवाडी हे जर समजा महाराष्ट्र सोडून गेले, कोशियारी महाराष्ट्र सोडून गेले तर काय होईल महाराष्ट्राचं. मी म्हटलं पहिल्यांदा ते त्यांचा राज्य सोडून आले का हे पहिलं विचारत होता ना. त्यांना त्यांचं राज्य सोडून महाराष्ट्र द्यावं असं वाटलं, कारण महाराष्ट्रामध्ये जी मशागत केलेली जमीन आहे मराठी माणसानी, बौद्धिक दृष्ट्या सांस्कृतिक दृष्ट्या जी मशागत केलेली जमीन आहे ना, ती त्यांच्यासाठी पोषक होती म्हणून ते महाराष्ट्र झाले. जा सांगा म्हणून जातील का बघा. जाऊन करतील करतील काय जाऊन.